नमस्कार मित्रांनो, मेडिलाइफ मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपण बनवतोय तो एक अँटीबॅक्टेरियल सोप आहे। टेटमोलाइट नावाने हा मार्केट मध्ये सहजरित्या मिळून जातो। जेंडर्मा प्रोडक्टचं हे आहे। तर याची किंमत जी आहे ती साधारणतः 95 रुपये आहे आणि एक्सपायरी टाइम ड्युरेशन हा साधारणतः 3 वर्षाचा एक्सपायरी टाइम ड्युरेशन यांनी सांगितलेला आहे। आणि युनिव्हर्सल बायोसायन्सेसचं हे प्रोडक्ट आहे। आता हे जे टेटमोलाइट साबण आहे याचा इस्तेमाल किंवा उपयोग कसा करायचा आहे ते मी सांगणार आहे आणि कुठे करायचं आहे मेन म्हणजे, तर याची माहिती मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे। पण आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल नोटिफिकेशन बटनला पण दाबा। तर मित्रांनो, हा जो टेटमोलाइट साबण आहे तर त्यातलं जे कंटेंट आहे पेरमेथ्रिन आणि ग्लिसरीन हे जे प्रोडक्ट आहे, तर हे बॉडीला हे पेरमेथ्रिन जे आहे ते अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीचं आहे आणि ग्लिसरीन आणि ऑलिव्ह ऑइल हे बॉडीतलं मॉइश्चर मेंटेन करायचं काम करतं। ॲलोवेरा फ्लेवर किंवा फ्रेग्रन्स यामध्ये दिलेला आहे। ॲलोवेरा सोप या नावाने हे सहजरित्या मिळून जातं। हा मेडिकेटेड सोप आहे मित्रांनो, अँटीबॅक्टेरियल सोप आहे आणि स्कॅबिसाइड आहे म्हणजे त्वचेवरची जी त्वचा असते ती काढण्याचं काम सुद्धा हे करणार आहे। जेंडर्माचं प्रोडक्ट आहे। 75 ग्रॅम फक्त साबण आहे। मी तुम्हाला साबण दाखवतो। अशा प्रकारचा गोल साबण आहे मित्रांनो। त्यामध्ये जेंडर्माचं लोगो त्यांनी प्रेस इम्प्रेस केलेला आहे। त्याबद्दल याचा फ्रेग्रन्स जो आहे तो ॲलोवेरा सारखा फ्रेग्रन्स आहे थोडासा, त्यामुळे तुम्ही हा साबण वापरू शकता। आणि हा वापरायचा कुठे आहे आता, तर जेंडर्मा हा जो टेटमोलाइट साबण आहे तर हा जो वापरायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल किंवा नेहमीच्या उपयोगात करताना हा साबण महिन्यातून साधारणतः 8 दिवस तुम्ही वापरू शकता। म्हणजे साधारणतः 3-4 दिवसानंतर तुम्ही हा साबण एकदा वापरू शकता ज्या ठिकाणी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे किंवा खाजव येत असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी सुद्धा हे हा टेटमोलाइट साबण तुम्ही वापरू शकता। आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्हाला कट्स किंवा जखम झाली असेल त्या ठिकाणी दिवसातून 2 वेळेस साबण वापरायचा आहे आणि त्यामुळे काय होईल तर ते इन्फेक्शन कमी करण्याचं काम हे टेटमोलाइट साबण करणारच आहे। बॅक्टेरियल इन्फेक्शन असू द्या किंवा फंगल इन्फेक्शन असू द्या, त्यासाठी हे हा साबण वापरला पाहिजे। आणि स्कॅबिसाइडचं काम सुद्धा करतो, जी डेड त्वचा असते किंवा मृत त्वचा असते तिला काढायचं काम सुद्धा हा साबण सहजरित्या करणार आहे। साधारणतः 3-4 दिवसाच्या गॅपने तुम्ही साबण हा एकदा वापरू शकता। त्याचबरोबर याची काही साईड इफेक्ट तसे नाही आहेत, फक्त डोळ्यात जाऊ देऊ नका, डोळ्यात केल्यास पाण्याने स्वच्छ धुवा। आणि लहान मुलांना वापरताना डॉक्टरच्या सल्ल्याने साबण वापरू शकता। वृद्ध वयोवृद्ध माणसांची त्वचा जी कोरडी पडलेली असते त्यासाठी सुद्धा हा साबण ग्लिसरीन कंटेंट असल्यामुळे आणि ऑलिव्ह ऑइल असल्यामुळे हा मॉइश्चर कंटेंट तुमच्या त्वचेतलं मेंटेन ठेवतो। याचे साईड इफेक्ट तसे काहीच नाही आहेत। तर हा साबण फक्त शरीरावर लावायचा आहे, खायची गोष्ट नाही आहे ही एकदा परत सांगतो। काय बहुतेक जणांचे काही पण कमेंट करतात तर त्यासाठी हा व्हिडिओ मी स्पेशल बनवला आहे। तर मित्रांनो, याची जी किंमत आहे 95 रुपये त्यांनी दिलेली आहे। पण तुम्हाला जर एखादा ऑनलाईन जर परचेस केलं किंवा जेनेटिक मेडिकल स्टोअरमधून हा 50% ऑफमध्ये सुद्धा मिळू शकतो। तर हा साबण तुम्ही एकदा वापरून बघा। धन्यवाद मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। आपला दिवस मंगलमय असो।